पेशाने शिक्षक पण कलेवर प्रेम आणि या प्रेमापोटी लहान लहान नाटक करत आता थेट मोठ्या पडद्यावर आलेले शहरातील एक प्रसिद्ध कलाकार सचिन गिरी आज आपल्या सोबत आहे आणि आज आपण त्यांच्याशी चर्चा करूया. सर्वात प्रथम सर, तुम्ही व्यवसायाने शिक्षक आहात, मग तुमचा अभिनयाचा प्रवास कसा सुरू झाला? ऍक्च्युली याचं जे मूळ आहे ते थोडस लहानपणात आहे माझ्या. आमच्या घरात कोणीही कलाकार नाही किंवा कलेचं म्हणजे कुठल्या क्षेत्रामध्ये म्हणजे संगीत असो पेंटिंग असो असं कोणीच नाही आहे. म्हणजे माझे आजोबा शिक्षक होते, त्यानंतर त्यांच्यानंतरचा शिक्षक मी आमच्या घरातला. पण लहानपणी बाबांना नाटकं पाहायची आवड होती, तर चौथीत असताना बाबांनी त्यांच्या मित्रासाठी दोन मित्र आणि स्वतःसाठी अशी दोन नाटकाची तिकीटं आणली होती आणि त्या मित्राचं कॅन्सल झालं. तर मला बाबा म्हणाले की तू चलतो का नाटक पाहायला, तोपर्यंत मी नाटक कधीच पाहिलेलं नव्हतं. तर मी औरंगाबादला होतो तेव्हा आणि संत एकनाथ रंगमंदिर आहे आमच्या तिकडे सभागृह, तर त्या नाट्यगृहामध्ये पहिल्यांदा पाऊल ठेवल्यानंतर ती जी व्हाईब आली ना मला, तो मोठा मखमली पडदा, त्याच्यानंतर ते प्रेक्षक बसण्याची ती जागा, ती बाल्कनी आणि आम्ही एकदम समोरच्या सीटवर बसलेलो होतो. तो पडदा जसा उघडला आणि ती नाटक सुरू होण्याच्या आधीची बेल वाजते, घंटा वाजतो, आणि प्रत्यक्षात तो पडदा उघडल्यानंतर मी पहिल्यांदा कोणाला पाहिलं असेल तर ते होते लक्ष्मीकांत बेर्डे. उघडले स्वर्गाचं दार हे नाटक होतं आणि प्रचंड टाळ्यांचा कडकडाट त्यांच्या एंट्रीला, आणि ते तो कडकडाट ना कुठेतरी माझ्या कानात राहिला, मेंदूनी तो रिसीव्ह केला. आणि कुठेतरी तेव्हाच ठरवलं की नाही, मला पण अशा टाळ्या मिळाल्या तर तो बालमानाचा प्रश्न. मग पुढे पुढे शिक्षण आणि त्याच्यानंतर बाकीच्या गोष्टींमध्ये ते राहून गेलं. आणि जेव्हा मी बाबांची बदली झाल्यानंतर नागपूरला आलो, तोपर्यंत बऱ्यापैकी सेटल झालो होतो, मला नोकरी लागलेली होती शाळेमध्ये, मग ती जी सुप्त इच्छा होती ती जागी व्हायला लागली. आणि मग प्रथम मी भेटलो ते संजय पेंडसेंना आणि तिथून माझा नाट्य प्रवास सुरू झाला. आणि आता गेली 18 वर्ष मी नाट्यसेवा करतो, त्यातूनच वेगवेगळ्या ओळख्या झाल्या, लोकांनी कामं अप्रिशिएट करायला लागले ते, आणि असा प्रवास सुरू झाला माझा. म्हणजे लक्ष्मीकांत बेर्डे सर तुमचे इन्स्पिरेशन असं समजू मी? इन्स्पिरेशन म्हणजे मला म्हणता येईल की त्यांना बघितलं कुठेतरी आणि तो आशीर्वाद कदाचित इनडायरेक्टली तो मला मिळाला. आणि ती आपण म्हणतो डेस्टिनी, तर ती डेस्टिनी होती की तिथे माझी भेट व्हावी आणि तिथून माझा तो प्रवास कुठेतरी सुरू, त्याची बाळ जन्माला यावं. अच्छा सर, आता आपण एका नवीन मराठी फिल्म दंगामध्ये येत आहात, काय भूमिका आहे आणि काय अनुभव आहे काय सांगा सर? अतिशय चांगला अनुभव आहे. आता बघा ना, मी नेहमी इंटरव्ह्यू मध्ये सांगत असतो की कुठलीही भूमिका ती तुमच्याकडून जर व्हायची असेल ही पण एक डेस्टिनी आहे. ओके, तर ती नशिबाने तुमच्याकडे ओढवत येतेच. आता मी नागपूरचा आणि शूटिंग झालं कोल्हापूरला, आतापर्यंत मॅक्झिमम रोल मी केलेत ना ते केलेत इन्स्पेक्टरचे. अच्छा. आणि मी खरं सांगतो की मला कंटाळा आला होता ते इन्स्पेक्टरचे रोल करून करून. कुठेतरी मी डोक्यामध्ये घेतलं होतं की आता नको, बस आता इंटरव्ह्यू आपल्या इन्स्पेक्टरचे आपण रोल करायचे नाहीत. स्टिरिओटाईप झाला ना माणूस की लोकांचा बघायचा दृष्टिकोन सुद्धा, अरे अच्छा इन्स्पेक्टर डीवायएसपी चाहिए, एसीपी चाहिए, अरे सचिन गिरी ना वो करेगे करेंगे उनसे कॉन्टॅक्ट करू. पुढे पुढे तर मी बंद करायला लागलो, म्हटलं नको मला इन्स्पेक्टर दुसरा कुठला रोल देताय का. मग अशात कोल्हापूरवरून एकदा मला फोन आला की सर असं एक सरपंचाचं कॅरेक्टर आहे तुम्ही कराल का? म्हटलं बिलकुल, मला स्क्रिप्ट पाठवा तुम्ही. ते स्क्रिप्ट वाचल्यानंतर मला लक्षात आलं की अरे म्हणजे थोडंसं मला चॅलेंजिंग पण आहे. दुसरं चॅलेंज असं होतं की आपली प्रमाण भाषा मराठी, तिकडे कोल्हापूर किंवा सोलापूरला थोडीशी मराठी बदलते, त्यांची बोलीभाषा थोडी वेगळी असते. मग ते एक मला चॅलेंज होतं की ती पण मला आत्मसात करायची आणि मग तिथे जाऊन स्वतःला चॅलेंज द्यायचं, तर ते एक चॅलेंजिंग होतं. आणि तो रोल म्हणजे रावसाहेब नावाचा एक कॅरेक्टर आहे, सरपंच असतो तो गावातला, आणि जे गावामध्ये राजकारण असतं किंवा धूर्तपणा असतो, काव्यबाजपणा असतो, छोट्या छोट्या गोष्टीला एनकॅशमेंट केलं जातं, तर असाच तो सरपंच आहे. रावसाहेब त्याचं नाव आहे, रावसाहेब देशमुख म्हणून. तर ते कॅरेक्टर करताना मग खूप मजा आली. तुम्ही आता पडद्यावर बघणारच आहात, येत्या 15 मार्चला रिलीज होतोय तो महाराष्ट्रभर. नक्की जाऊ बघायला. सर, तुमच्या अभिनयाच्या कारकिर्दीत तुम्ही अनेक व्यक्तिरेखा साकारल्या आहेत, मग या दंगा चित्रपटातील व्यक्तिरेख वेगळे आणि विशेष काय आहेत? मी आता सांगितलं ना की आतापर्यंत मी इन्स्पेक्टरच्या भूमिकेमध्ये हे केलेलं आहे. त्याच्यानंतर काय म्हणू आपण त्याला, अंजना नावाचा माझा एक चित्रपट होता,
उषा नाडकर्णी यांच्यासोबत मला काम करायची संधी मिळाली. त्यात तो जो एक लहान मुलगा असतो त्याच्या वडिलांचं काम करायची मला त्याच्यात संधी मिळालेली होती. पण दंगामध्ये सरपंच हा जो हे जे कॅरेक्टर आहे ते थ्रू आउट आहे, म्हणजे लेंथवाईज पण चांगलं आहे आणि त्याला लेखकांनी सुद्धा खूप चांगला न्याय दिलेला आहे. तर लेखकांनी जर एखाद्या कॅरेक्टरला न्याय दिलेला असला ना तर कॅरेक्टर करायला मजा येते ते, कारण कधी सुरुवात मध्यम शेवट हे अतिशय ओघवतं असतं, त्याला एक प्रवाह असतो, त्याला एक ग्राफ असतो आणि अशा ग्राफचं कॅरेक्टर मिळणं मला असं वाटतं की एखाद्या कलाकाराचं ते काय म्हणू आपण त्याला भाग्य सर. तुम्ही नुकतेच नाशिक, कोल्हापूर आणि पुण्याला दंगा चित्रपटाच्या प्रमोशन साठी गेले होते, तर काय सांगाल तुम्हाला तिथे आणि नागपूरला प्रमोशन मध्ये काय फरक जाणवतो? ट्रिमेंडस फरक आहे आणि खूप छान प्रश्न विचारला, मला आवडला तुम्ही हा प्रश्न विचारला. तो मी आतापर्यंत बघितलं की जवळपास माझे 12-13 चित्रपट झाले, पण मला प्रमोशन करण्यासाठी बाहेर जाण्याची आवश्यकता पडली नाही तिकडे किंवा जाता आलं नाही, कारण ती विदर्भाचे पिक्चर होते आणि ते विदर्भाशी तेवढ्याच एका सीमित याच्यामध्ये रिलीज केले जायचे किंवा तिथे प्रमोशन केलं जायचं. पण दंग्याच्या वेळेस मी जेव्हा पुण्याला, कोल्हापूरला आणि नाशिकला गेलो तर मला लक्षात आलं की तिथे प्रचंड आकर्षण आहे लोकांना, नाटकाचं तर आहेच पण मराठी चित्रपटांचं सुद्धा आहे. आम्ही जिथे जिथे गेलो ना त्यांनी हे बघितलं नाही की अरे हे तर यांना तर आपण कधी बघितलं नाही, हे तर नवखे चेहरे दिसत आहेत. तर त्यांनी ज्या पद्धतीने, ज्या आनंदाने, उत्साहाने आम्हाला रिसीव्ह केलं ना तर असं वाटलं की अजून 15 दिवस प्रमोशन करावं, तिथे फिरावं. पण नागपुरात किंवा विदर्भात माझ्या लक्षात आलं की इथे तुम्ही कितीही प्रमोशन केलं किंवा इथे तुम्ही प्रेक्षक का थिएटरपर्यंत येत नाही, आतापर्यंतचा मोठा प्रश्न माझ्या डोक्यात आलेला आहे. बाकी मराठी चित्रपटामध्ये किंवा हिंदी चित्रपटामध्ये काम करणारे जे कलाकार आहेत, इथे जे आर्टिस्ट आहेत, ते एखाद्या वेळेस येऊन तरी जातात पण जो सामान्य प्रेक्षक वर्ग आहे ना, जो मराठीला हवा आहे, ज्यांची ज्यांनी असं वाटतं की कलाकाराचं कौतुक करावं किंवा आशीर्वादाचा हात त्यांच्या डोक्यावर ठेवावा, तर ते फिरकतच नाहीत थिएटरपर्यंत. म्हणजे एखाद्या शोला जर तुम्ही जाऊन बसलात ना तर 10 प्रेक्षक, 15 प्रेक्षक, म्हणजे शेवटी त्या सिनेमावाल्यांना म्हणावं लागतं की 20 प्रेक्षक जर आले तर मी शो सुरू करतो, नाही तर हा शो रद्द करावा लागणार आहे. इथपर्यंतच मी हे बघितलेलं आहे नागपुरात. म्हणजे त्या याच्यामध्ये आपण तिकडे जास्त वाव आहे मराठी मूवीला, पण इकडे विदर्भात मध्ये वाव नागपूरमध्ये दिसत नाही. वाव म्हणण्यापेक्षा की तिथे आकर्षण जास्त आहे. तिथे मराठी पिक्चर एका आठवड्यामध्ये 3 जरी रिलीज झाले ना तर मला असं वाटतं की ते 3ही सुद्धा बघितले जातात. म्हणजे हे बघा, कुठलाही चित्रपट वाईट किंवा चांगला नसतो कारण त्याच्या मागे खूप मेहनत असते. आपण 2-3 तासात एखादा चित्रपट पाहून एकदम त्याला ठरवून टाकतो की अरे हा वाईट आहे, हा खूप चांगला आहे, बरोबर. आता शेवटी प्रेक्षक म्हणून तुम्ही पाहत असताना हा तुमचा हक्क आहे की तुम्ही, तुम्हाला आवडला नाही आवडला हे प्रतिक्रिया देणं हा तुमचा हक्क आहे, पण ऍटलीस्ट तुम्ही बघा तर खरी की काय बनवलंय हे बघायला तर पाहिजे की नाही कमीत कमी. सर, तुम्ही थिएटर आणि फिल्म मध्ये काम केलेलं आहे, तर थिएटर आणि फिल्म यात काम करण्यात काय फरक आहेत? थिएटर आणि फिल्म मध्ये म्हणजे नक्कीच फरक आहे. थिएटरमध्ये काम करत असताना तुम्हाला पहिल्या चेअरपासून शेवटच्या चेअरपर्यंत पोहोचावं लागतं, त्यामुळे तुम्हाला ऍक्टिंग करत असताना थोडंसं लाऊड व्हावं लागतं. तुमचे जे हालचाली असतात किंवा आपण म्हणू त्याला अंगिक अभिनय म्हणतात त्याला, तर तुम्ही हात हलवत असताना तुम्ही कॅमेरा समोर, तुम्हाला खूप जास्त हे नाही केलं तरी चालतं, पण नाटक करत असताना तुमची हालचाल किंवा तुमचा तुमची ऍक्टिंग ही शेवटपर्यंत जर पोहोचायची असेल तर ती तुम्हाला थोडीशी ब्रॉड ठेवावी लागते. दुसरं असं आहे की त्याला रिटेक नाही या नाटकात. एकदा तुम्ही सीन केला किंवा पूर्ण नाटक सुरू केलं की शेवटपर्यंत तुम्हाला तिथे रिटेकला वाव नसतो. पण कॅमेरा टेक्निक्स वेगळ्या असतात, कॅमेरा टेक्निक्समध्ये तुम्हाला चीट करता येतं, तुम्हाला म्हणजे बऱ्याचशा टेक्निक्स आहेत ज्याचा वापर केला जातो, असे बरेच फरक आहेत. मग सर, तुम्ही थिएटर किंवा चित्रपट यापैकी कशात कम्फर्टेबल आहात? मी सांगितलं ना की माझा हा जो प्रवास आहे हा नाटकाने सुरू झालेला आहे, तर मला नाटकांमध्ये जास्त कम्फर्टेबल वाटतं, कारण की नाटकाची जी प्रोसेस आहे, एखादं नाटक प्रेक्षकांसमोर सादर करायचं म्हटल्यानंतर ना, आपल्या घरात जसं लग्न असतं ना, लग्नाला आपण जशी तयारी करतो आणि मग तो शेवटचा दिवस येतो आणि तो लग्नाचा दिवस असतो, तिथे जसं आईवडलं ना किंवा नातलगांना वाटत असतं की ते कुठेही किंचितही कमी राहू नये, कोणी उपाशी जाऊ नये, तसं नाटकाचं असतं. तुम्ही जी तयारी करता ना, जी प्रोसेस असते ना, ती उलट चांगली असते, त्या प्रोसेस तुम्ही एन्जॉय करता ॲज अन आर्टिस्ट. आणि जो शेवटचा म्हणजे प्रयोगाचा दिवस असतो तो तर तुमचा परीक्षेचाच दिवस असतो की एवढी तयारी करायची आणि परीक्षा द्यायची आणि मग रिझल्ट पाहायचा की प्रेक्षक, आणि तो जो रिझल्ट असतो ना तो लगेच तुम्हाला मिळतो.
म्हणजे परीक्षा दिल्यानंतर तरी कमीत कमी तुम्हाला आठवडाभर थांबावं लागेल, पण हे नाटक सादर झाल्यानंतर त्यांच्या ज्या हे असतात काय म्हणू आपण प्रतिक्रिया असतात ह्या जास्त नॅचरल आणि त्या तितक्या क्विक असतात. असे म्हणतात की या क्षेत्रातील या क्षेत्रासाठी विदर्भात जास्त वाव नाही आहे म्हणजे स्पेशली मराठी मुव्हीज साठी, तर यावर आपली काय प्रतिक्रिया सर? आता पण आधी जे बोललो की जो बघा जिथे जसं मार्केट असतं, आता नागपूर हे आपण म्हणू की इथे सगळ्यात जास्त काय उत्पादन होतं तर संत्रा, तर संत्र्यासाठी ते आहे. तुम्ही जर मुंबईच्या शेतीमध्ये ते पेरलं तर तिथलं हवामान तिथलं वेदर त्या संत्र्याला अनुकूल नसल्यामुळे तिथे ती झाडं जशी आपल्याकडे फ्लरिश होतात तशी होत नाहीत. तसंच शेवटी मग कला सुद्धा आहे. तर मराठी नाटक किंवा मराठी चित्रपट यांची सुरुवातच म्हणजे पहिला चित्रपट जो आहे तो नाशिकला शूट करण्यात आला, तर सुरुवात तिथून झालेली असल्यामुळे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ना ती जी क्रेज आहे ते वेगळंच आहे. ते इकडे नाही अशातला भाग नाही आहे, पण इथे जर त्याला पूरक वातावरण आपण दिलं तर मला असं वाटतं की ते नक्कीच फ्लरिश होईल इथे. तर आपल्यासोबत होते प्रसिद्ध कलाकार आणि अभिनेता सचिन गिरी सर, ज्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं. सर, तुम्हाला तुमच्या येणाऱ्या नवीन चित्रपटासाठी हार्दिक शुभेच्छा, आणि मित्रांनो तुम्ही पण सचिन सरांचा हा चित्रपट नक्कीच बघा. धन्यवाद. धन्यवाद.